नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिसेंबर महिन्यासाठी इंग्लिश रीडिंग बॅच आणि इंग्लिश स्पीकिंग बॅच दोन्ही बॅचेस सुरू होत आहेत जे दहा डिसेंबरला जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला हे कोर्सेस सुरू होत असतात एक नवीन बॅच सुरू होत असते इंग्लिश ची जी बॅच आहे जिची क्षमता पंधरा सीट्स आहे त्याच पद्धतीने इंग्लिश स्पीकिंग बॅच जी आहे तिची क्षमता पंधरा सीट्स पंधरा स्टुडंटची आहे आणि ही बॅच क्रमांक सहा आहे तर ही बॅच क्रमांक पाच आहे इंग्लिश रिडिंग बॅच एक महिन्याचा कोर्स असतो आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स हा दोन महिन्याचा कोर्स असतो सो so, याचा ॲडमिशन सुरू झालेला आहे आता याची कल्पना मला आहे की बऱ्याच जणांना की मी आत्ता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत बऱ्याच वेळा ह्या दोन्ही बॅचेसचे हाफ सीट्स ऑलरेडी बुक झालेले असतात किंवा जवळपास जसं आत्ता मी हा व्हिडिओ शूट करतो आहे त्याच वेळी म्हणजे करण्यापूर्वी जाहिरात तुमच्यासमोर पब्लिश करण्यापूर्वीच या पंधरा जणांपैकी दहा सीट्स रिझर्व झालेल्या आहेत इंग्लिश रिडिंगसाठी त्याचं कारण हेच होतं की अगोदरच्या ज्या जा जा जाहिराती आहेत त्या बघून अनेकजण कॉल करतात मग काही जण सांगतात की सर आम्हाला पुढच्या महिन्यासाठी कंपल्सरी हवं आहे आणि मग अशा जे सबस्क्रायबर आहेत किंवा इच्छुक जे स्टुडंट आहेत त्यांना मी नेहमी सांगतो हो की तुम्ही काही दिवस अगोदर मला कॉल करा आणि तुमची सीट्स बुक करा सो त्यामुळे बराच वेळा होतं असं की तुमच्या जाहिरात येईल कदाचित मला कॉल कराल दोन तीन दिवसांनी आणि तुम्हाला कदाचित मी असा रिप्लाय देईन की नाही सीट्स फुल झालेले आहेत बॅच पूर्ण झालेली आहे त्याचं कारण हेच आहे फक्त की अगोदरच्या बॅचमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळत नाही ते नंतर पुढच्या बॅचमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी अगोदरच कॉल करतात सीट्स बुक करून घेतात सो so, uh, जर तुम्हाला ॲडमिशन मिळत नसेल तर थोडंसं संयम ठेवा थोडंसं पेशन्स ठेवा कारण आपल्याला लिमिटेड सीट्स घ्यायचे ता असतात अर्थात जे टायमिंग आहे इंग्लिश रीडिंग बॅचचं ते पावणे सात ते पावणे आठ संध्याकाळचे टायमिंग आहे तर इंग्लिश स्पीकिंग कोर्सचं टायमिंग हे साडे आठ ते साडेनऊ असं आहे त्यानंतर अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये शक्यतो म्हणजे पॅरेंट्स सांगतात की माझा मुलगा पाचवीला आहे सहावीला आहे तर लहान मुलांचे सध्या मी इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेत नाही आहे त्यांच्यासाठी मी खास सुट्टीच्या दिवसामध्ये म्हणजे वेकेशन एप्रिल मे महिन्यामध्ये जेव्हा त्यांना शाळेला सुट्टी मिळते त्यावेळी हे कोर्सेस त्यांच्यासाठी सुरू होतील पण अर्थात आठवीच्या वरचा विद्यार्थी असेल तर तो डेफिनेटली इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकतो जर त्याची आकलन क्षमता चांगली असेल तर अर्थात हे तुमच्यावर सर्वस्वी अवलंबून आहे आणि अर्थातच तुम्हाला नंबर दिसतो आहे त्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सॲप करायचा आहे एन्क्वायरीसाठी जिथे तुम्ही चौकशी करू शकता फी संदर्भात किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्याकडे चौकशी करू शकता आणि बऱ्याच पालकांचा हा एक प्रश्न असतो मला की सर इंग्लिश रीडिंग बॅचमध्ये नेमकं का काय होतं तर एक्झॅक्टली तुमच्या मुलांना जर इंग्लिश वाचता येत नसेल तर मी या बॅचमध्ये वाचायला शिकवतो वाचणं म्हणजे स्पोकन नाही किंवा रायटिंग नाही हे लक्षात घ्या याच्यामध्ये फक्त ते पुस्तकं ते वाचू शकतील ओके समजण्यासाठी तुम्हाला स्पीकिंग आणि रायटिंगची बॅच लावावी लागणार आहे सो so, आय होप की तुम्ही जर इच्छुक असाल तर लवकरात लवकर तुम्ही मी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तसं मला नक्की सांगा धन्यवाद